स्वागत है तुमसे करत मम्मी यूट्यूब चैनल वर। तो आज आमी आज भी हम लोग इधर ही है, नाशिक में ही है, कोपरगांव। हाँ, कोपरगांव में ही है। और आज मसाले का है व्लॉग, मसाला बनून दाखवणार पूर्ण रेसिपी तुम्हाला। पण उन्हाळ्याच्या आणि मी मसाला घेऊन जाणार बनून प्रियासाठी, माझ्यासाठी। और आप लोग को भी चाहिए तो कॉन्टेक्ट करो, ईमेल दिया रहता है डिस्क्रिप्शन में, डिस्क्रिप्शन चेक किया करो। तुम्हाला सगळं भेटेल। आता जाते मसाला खरेदी करायला आणि मग आजचा ब्लॉग मसाल्याचा स्पेशल। बहुत खासी आने वाली है, खासी पहले भी जलने वाला है। लाल लाल मैं तो नहीं बना रही, मम्मी बना रही। मैं बस कैमरा पकड़ूंगी, मेरा एकदम आसान काम तो नहीं है, हाथ दुखता है, लेकिन मैनेज कर लेंगे हम। चलो मिलते हैं आगे, फक्त मसाले। मम्मी जा रही है अभी मार्केट में। हाँ, तो अभी आपको ये आगे का मार्केट वाला ही दिखेगा, उसमें हाँ, मैं नहीं रहूंगी। हाँ, मार्केट में मम्मी अकेले लेगी क्लिप, और मम्मी को बोला अच्छा क्लिप लेने के लिए। कमेंट करो। हाँ, विशाल है माझ्या बरोबर, टेंशन नहीं, तो घेईल चांगला क्लिप। चला 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 गाइस, आलेली आहे आता मसाला घेऊन। आता बघा रेसिपी सर्व दाखवते आतमध्ये गेले की। तर बघा हा आहे 4 1 किलो मसाला, सर्व 1 किलो आहे। 1 किलो धने मिरची नंतर सांगणार किती आहे। पाणी घेऊन बसतो, खूप ऊन आहे, आता खरं कोपरा पाठवते। फक्त लसूण आणायला, लसूण आणि हळकुंड, हळद, हा अख्खी हळकुंड, हळकुंड आणायची किती ते आणा ना, 1 किलो, 1 किलो हळकुंड, हा आणि 1 किलो लसूण, लसूण 1 किलो, हा 1 किलो आणि 1 किलो लसूण। विळी आहे तर ती विळी कशी माहिती का, असं तिचं म्हणजे जजमेंट आहे, याच नाही। मला वाटत होतं कोरडं जरा पाहिजे होतं, काय जास्त नाही ना अगं, त्यांनीच नका, मला त्रास होईल कुठं काय करू। इवळीचं मला याचा सवय नाही, हळू हळू कर। तुमच्या इतकं पास नाही, ट्राय करते पण। तिखट माझ्याच्या शक्य नाही एवढंच, कारण की ते इळ्यान मला जमत नाही, म्हणून म्हटलं गपचूप बसतो, इळ्याला नाही जमत। हा पाहिलं का किती फटाफट होते तुमचं। तो ये किट्टू देखो इधर पसारा करके बैठा है, और इधर पे सब मसाला थोड़ा थोड़ा रेडी हो रहा है, वो पर्स से खेल रही है। किट्टू भी हेल्प कर रहे हैं मसाला बनाने में। हाँ, और इतना साइलेंस है, इतना साइलेंस में क्या कर सकते हैं अभी। तो एक बाबा साहेब का गाना गाओ आप ना, किट्टू ना गाओ, दोनों मिलके गाओ, दोनों फ्रेंड्स गाना गाओ। तुझी वाडली की माता कोणाच्या पाय हाय रे, हो तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबा साहेबाची सही हाय रे, तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबा साहेबाची सही हाय रे। हा छान म्हणलं गाणं, पण थोडं म्हणलं कान लगेच पटकन दुसरं गाणं म्हणा, दुसरा गाण म्हणा। केतले करू हातात झाडना डोईवर शेणाची पाटी, कपडा ना लत्ता ना खरकट भत्ता, फजीती होती माय मोठी, माझ्या विमान विमान माय सोन्यान भरली होती, माझ्या विमान विमान माय सोन्यान भरली होती। तो मसाले का कार्यक्रम ऐसे ही गाते हंसते खेलते चलता रहेगा, तो देखते रहो व्लॉग। कोको मेलन आया दिख, कोको मेलन आ गया।
सो मेरा लेखी तो इधर ही मेरे पास है, लेकिन मम्मी की लेखी आज चली गई ससुराल और कोमल दीदी भी घर पे है, तो आपको याद नहीं आज उनकी तीन चार दिवस झालं कोमलला सोडून आणि बबली आज गेली नाशिकला सासरवाडीला सासरवाडी जानका नाही येणार लेकीवर गाणं बोलू काय हा बोलो बोलो माझ्या लेकीला आज सांगवा पाठवा माझा एकुळला जीव माझी मालन भेटवा माझी मालन भेटवा स्पेशल गाणं कोमल बबलीसाठी आज आणि वर्षन सोनूसाठी वर्ष आणि सोनूसाठी ओके आणि कोमलीला कोमलला तर आपण तीन चार दिवस झालं सोडू नाही त्याच्यामुळे तिने ब्लॉग पाहिला तिला बोला कमेंट करून सांगा कोमल दीदी को टॅग कर कमेंट जेबीम तो अभी मम्मी धनिया भुज रही है ना पर अभी आप दोपहर को इतना रोते रहते क्योंकि मम्मी का सर दुख रहा था इसलिए मम्मी इतना रो रही थी एवढे म्हणजे एवढं डोकं दुखत होतं की मला माहितीच नाही इतकं दुखत होतं डायरेक्ट मी रडत होती आणि नंतर मग गोळी खाल्ली मग थोडं बरं लागलं पटकन उठली म्हटलं चला मसाला आणायचंय मसाला बनवून घेऊ कारण की एक एक दिवस असा नको जायला वेस्ट नको जायला त्याच्यामुळे परत उठली हे लसूण सोलून सोलून पूर्ण हात गेले कामातून खोबरं तर जास्त नाही कट केलं मी ताईनच कट केलं जास्त कारण ते इळ आहे ना तर इळ्याने मला कट करताच येत नाही तर हात कापला असता माझा त्याच्यामुळे मी काही हे नाही केलं आता मी पहिले धने टाकते ना धने भाजून घेते त्यांना पूर्ण रेसिपी दाखवायची ना कसं कसं केलंय ते आता धने थोडेसे भाजून घे 1 किलो धने हा अभि इसको कितना देर तक हिलाएंगे आता हे पूर्ण थोडेसे भाजून द्यायचे म्हणजे जास्त पण नाही त्याची टेस्ट निघून जाते 12 महिने चालले पाहिजे ना ते असं आहे आपला घरचा मसाला कितना छान येत आहे अभी तक किसी को मैंने बताया भी नहीं था कसे बनाते लेकिन आम्ही रेसिपी देख के सगळे बनवणार आणि सगळ्याला आवडणार खरंच मम्मीचा मसाला सर्वांना आवडणार बघा तुम्ही कोल्हापूरचा कसा असतो सेम तसा मसाला त्याच्यामुळेच बोलतात ना कोल्हापूरची भाजी खाऊन बघा तशी खरंच मम्मी बनवते पहिल्यापासून मिर्ची डाल दी भाजून भाजून हाँ इतना हुआ है अभी और इतना अभी बाकी इतना पूरा बाकी होने भर हम सबका गला बहुत जाम हो चुका है धसका लग लग के लगाया है हाँ 1 किलो मसाला है ती इतकी लाल झाली होती मिरच्या तळायला ना पूर्ण लागला मग ताईने अर्धी तू बाजू आहे बाजू बघा हा अर्धाच किलो तरी साठी दोघ मिरची आणि ती बाकीची 3 किलो मिरची तीन म्हणजे 2.5 किलो आणि ही पकडून 3 असं एवढ्या 1 किलो मसाल्याला असं करा 1 किलो मसाला 1 किलो धने 1 किलो खोबरं हा आता कांदा वगैरे ते सगळं दाखवते ना मला कसं आहे किती आहे इथून दाखव ताईने मिरची पहिलीच निवडून ठेवली होती त्याच्यामुळे एवढी हेल्प झाली सांग त्यांनी पहिलीच मिरची मला यायच्या पहिलेच निवडून ठेवली होती त्याच्यामुळे
निवडायला देत नाही एकदम लाल लाल झाली ते मसाला करायला आपण रेसिपी दाखवायची ते सगळ्यांना त्याच्यामुळं चालली हा थोडस तेज पत्ता कुठे गेलं हे थोडस आता हेच करायचं जास्त नाही तेज पत्ता 100 ग्रॅम लसुणाची पण गरज नाही खोबऱ्याची पण नाही कसलीच नाही अद्रक आणि कोथिंबीर फक्त कुठून टाकू शकतो नंतर भाजीमध्ये भाजी बनवताना आता नाही तुम्ही बोलतात की आता टाकायचं काय 3 पॅकेट तेल 3 पॅकेट तेल 3 किलो तेल ते कशाला टाकलंय बघत राहा 3 किलो नाही 3 लिटर 3 लिटर हा 3 किलो लिटर सारखंच वीस कुकी खोबरा गरम करणे का थोडस हा हो दे ना गरम चांगलं तेल बरं थोडस चांगलं कडक हो द्यायचं गरम 3 किलो तेल आहे हे करायला खूपच हे आहे तर आता मी टाकलेलं आहे आपलं हे केलेलं कापलेलं खोबरं ते आहे 1 किलो या तेलामध्ये आता हे पूर्ण याला लाल होऊ द्यायचं खोबऱ्याला आणि मग काढून घ्यायचं मग एक एक कॅरी बॅग मध्ये भरायचं मी तुम्हाला ते सगळं सांगेन दाखवेल ही आहे आपली 1 किलो हळद 3 किलो मिरची 1 किलो मध्ये म्हणजे 1 किलो मध्ये आपण थोडी हळद काढून ठेवली कारण की जास्त होईल त्याच्यामुळे का खोबरं पूर्ण लाल झालंय बघा पूर्ण लाल झालंय खोबरं आपल्याला कांदा पण भाजायचा आहे कांदा पण असत थोडस राहिलं होतं खोबरं होईल लगेच उकळायचे थोड्या टायमाने टाकायचं आपल्याला कांदा वाळून घेतलाय वाळवलाय पूर्ण कांदा सुकून घेतलाय ते टाकू आपण तुम्हाला ते पण दाखवते कांदा तर चाललंय ना आता कांद्याला कांदा फ्राय करणे काय तर हे असं सोडायचं कारण की ना तेलाची खूप भीती पटापट फ्राय अभि पटापट निघायला पडेल मम्मी आपण पटाके काला हो जाएगा देखो कितने पटाके फैल गया वो मुझे भाजला है चांगला म्हणून प्रज्ञा खराब त्याच्यामुळे हे करते बघा हळद आता अशी तळून झाली पूर्ण हळकुंड आता आपण टाकणार लसूण हे बघा लसूण कोणी टाकतंय का नाही पण मग माझी रेसिपी अशी आहे मी लसूण पण टाकते हा तेल आता हा हे बघा कोणी टाकते का नाही मला माहिती नाही प्रत्येकाची रेसिपी अलग असती पण माझ्या रेसिपीमध्ये लसूण बी आहे तुपाचे प्रश्न येतील की लसणानं खराब होतं पण लसणाने कधीच खराब होत नाही हां लसूण मस्त भाजून जसं खोबरं जसं आपण हे भाजलं आहे पूर्ण तळून घेतलं आहे याच्यामध्ये कांदा हे हळद हे खोबरं असं तसंच लसूण बी घ्यायचं म्हणजे आपल्याला जर असं कधी कंटाळा आला तर पेस्ट बनवायची फक्त अद्रक आणि कोथिंबीर टाकू शकतो लसणाची पण जरूरत नाही भाजी जशी म्हटलं तसं सुंदर भाजी होती एकदम चविष्ट भाजी होऊन जाते बघा लसणा तर बघा झाला लसूण पूर्ण तळून झालाय बघा असा लाल होतेला लसूण पण पूर्ण पूर्ण लाल झाला खरंच नाही बापरे बाप सगळे पांगून ठेवले होते दोन माणसांनी सगळ्यात जास्त त्या दोन माणसांनी टाकू का खाली हो
त्या लोकांनी सांगितलं का हे जायला उडणार ना नाही तर चला भेटूया मसाला दळून आणल्यावर कुठून आणल्यावर हो लगेच सोडतो आणि आज हा मसाला केल्यानंतर गिरणीत करायचा नाही गिरणीत करायचा कुटायचा कांडप यंत्रावर कुठूनच घ्यायचा तो मसाला चक्की मध्ये नाही दळायचा तो टाकायचे बाई टाकेल तिला किती वाटेल ती टाकेल तिच्या पद्धतीने खडा मिठाय जाडवाल आता हे मसाला जे दळून आणलाय ना आपण कुठून हे बघा आता याच्यामध्ये जे आपलं तेल उरलंय ना कशाच आपलं खोबर कांदा भाजलेलं त्या मसाल्यामध्ये हा त्या मसाल्यामध्ये तेल घालायचं पूर्णपणे हे बघा असं करून मिक्स करायचं ते हा पूर्ण मिक्स करायचं 12 महिने असं काहीच मसाल्याला होणार नाही किती काही दिवस जशाला तसाच राहील मसाला बरोबर पॅक करून ठेवायचं हा पॅक करून ठेवायचं काहीच होणार नाही किती तेल टाकायचं प्रमाणात असं त्याचं प्रमाणात टाकायचं काही नाही जास्त पण नाही पण पूर्ण हे हलवून हलवून घ्यायचा मसाला एक जीव झाला पाहिजे एक जीव झाला पाहिजे पूर्ण हलवून हलवून आपला मसाला रेडी झालेला आहे तर भेटूया चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय.